सांगलीचा तिढा उद्या सामोपचारानं सोडव, राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे वागू नये असा हल्ला बोल नाना पटोलेंनी केलेला आहे. आणि त्यावर प्रत्युत्तर देताना, मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे, सांगलीचा उमेदवार चंद्रहार पाटीलच, असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलंय. पहिले संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या बोलणं थांबवाव्या. खरं तर ते एक मोठे नेते आहेत शिवसेनेचे, त्यांनी काय बोलावं त्याच्या एक मर्यादा त्यांनी ठेवाव्या. आणि मी वारंवार सांगतो की हा सामोपचाराने आम्ही हा प्रश्न सोडू, वरिष्ठांच्या लेवलवर सोडू, हे सांगत असताना सुद्धा एका छोट्या कार्यकर्त्यासारखं असं वक्तव्य संजय राऊतांनी करू नये असा माझा सल्ला त्यांना पहिली आहे. एक दोन दिवसामध्ये जमलं तर उद्याच या सगळ्या प्रश्नावर आम्ही पडदा टाकू. आणि हे सगळं सांगत असताना अशा पद्धतीचं लहान कार्यकर्त्यासारखं एका मोठ्या व्यक्तीने वक्तव्य करावं हे न पसणार आहे, आणि म्हणून त्यांनी त्याच्यातला सुधार करावा एवढा सल्ला आमचा. त्या शिवसेनेचे उमेदवार जाहीर झालेले चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील महाविकास आघाडीचे. आज सकाळीच माझं इथून काँग्रेसच्या हायकमांडशी पुन्हा चर्चा झाली आणि येत्या एक दोन दिवसामध्ये त्या संदर्भात अधिकृत घोषणा काँग्रेस पक्षाकडून सुद्धा होईल हे मी आत्ता तुम्हाला मी सांगतोय. आणि मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे, त्याच्यामुळे चंद्रहार पाटील यांचीच उमेदवारी इथे असेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना हे तिघे हातात हात घालून इकडे काम करतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.